औरंगजेब जिवंत आहे की नाही, शिवसेना फोडणार औरंगजेब जिवंत आहे की नाही, राष्ट्रवादी फोडणार औरंगजेब जिवंत आहे की नाही, ही वृत्ती औरंगजेबची वृत्ती फडणवीस साहेब तुमच्या पक्षामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये नाहीये. आपल्याकडे आता औरंगजेब औरंग्या. अरे कोण औरंग्या, कोणाची आहे? बसलं ना तुमचं डबल इंजिन, मग शोधा ना औरंगजेबची अवघात कुठे कुठे, कोणत्या गल्ली गोळ्यात आहे, काय एवढं तुम्हाला कळत नाही? औरंगजेबची औलाद महाराष्ट्रामध्ये आम्ही खपू घेणार नाही हे तर माझं सुद्धा म्हणणं आहे. पण मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा औरंगजेबची औलाद गेली कुठे होती, पडाली कशी होती, का दंगल घडली नाही? आणि तुम्ही आल्या होती, दंगली कशा घडताय? औरंग्या. अमित शहाला सांगा देवेंद्र फडणवीस तुम्ही होम मिनिस्टर आहात तिकडे. आमचा होम मिनिस्टर वेगळं आहे पण तुमचं होम मिनिस्टर वेगळं आहे. पण तुमच्याकडे एवढी माहिती येत नाही की कोण कोण कुठे कुठे देशघातक प्रवृत्ती राहते ते तुम्हाला माहिती नाही. मग कशाला राज्य करताय तुम्ही, कशाला राज्य करताय? पण माझं मत असं आहे की आज सुद्धा औरंगजेब जिवंत आहे. तुमचं काय मत आहे? आज सुद्धा औरंगजेब जिवंत आहे. कसा? कारण जे काही इतिहासाचं वाचन, जो काही इतिहास स्थानावरती आलेला आहे त्याच्यामध्ये औरंगजेबाने जे आपल्या मराठ्यांबद्दल बोललेलं आहे, हे मराठे मराठे पहाडी मुलगा तमाम दुनियेला भारी आहेत, इथे पराक्रम शिकवच लागत नाही, अरे इथे तर गवता गवताला भाल्याची पाती पुटतात. थांबा, एवढ्यावरती थांबत नाहीये, पुढचं वाक्य ऐका. परंतु इथे दोहीची बीज खडकावर जरी फिरकावली तरी ती एवढी रुजतात आणि फोफावतात की म्हणता म्हणता पाहता पाहता तमाम दौलत तबाह करून टाकतात. औरंगजेब जिवंत आहे की नाही, शिवसेना फोडणार औरंगजेब जिवंत आहे की नाही, राष्ट्रवादी फोडणार औरंगजेब जिवंत आहे की नाही, ही वृत्ती औरंगजेबची वृत्ती फडणवीस साहेब तुमच्या पक्षामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये नाहीये. मराठ्यांचं राज्य आहे, महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे. हे फोडण्याचं पाप, इकडे उभी राहिलेली भगवी ताकद, भगवी शक्ती, हा भगवा झेंडा, त्याला कलंक लावण्याचं पाप हे तुमच्या औरंगबादी औरंगजेबी वृत्तीने केलेलं आहे. औरंगजेब तुमच्यामध्ये दडलेला आहे, आमच्यामध्ये नाही. औरंगजेबाचे राजकीय वंश जसं तुम्ही आता सांगितलं ना, रोहनकर माझे आजोबा, तसे तुमचे सुद्धा ते सामाजिक आजोबा, तसे औरंगजेब यांची सुद्धा घराण्याशाहीचा इतिहास असेल ना. त्यांच्याकडे सैन्य नाहीये, हे तर यांच्याकडे सैन्य नाहीये. राम मंदिर सुद्धा ते आयाराम मंदिर बांधतील आता, आणि बांधतायत कारण सगळ्या आयारामांची इकडे आसाममध्ये आयाराम मुख्यमंत्री बनवलेले, इकडे बनवलेले, आणखी सगळीकडे हे आयाराम हे बनवून इकडे आयाराम मंदिर करतायत. पण इकडे जेव्हा तुम्ही आमच्यावरती घात केला, आमचा घात केला, हा घात शिवसेनेचा नाही केला, हा घात छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजस्वी तुम्ही केलेला. आणि यांच्याकडे सैन्य अजिबात नाहीये, आहे सैन्य, पण यांची कूटनीती काय आहे, चाणक्य नीती काय आहे, की म्हणजे ज्याला फोडायचं त्यालाच एकमेकात भिडवायचं, म्हणजे शिवसेना शिवसैनिक भांडतील, राष्ट्रवादी भांडतील, परस्पर मरतील, माझ्या कपड्यावरती डाग नाही, आमची लॉन्ड्री स्वच्छ करणार आहे कपडे, उलटे ज्यांचे कपडे धुवून पाहिजे असेल आमच्याकडे या. आणि आता तर काही लोक त्याचे असे कपडे नसले तरी चालतील, आम्ही ते कपडे असले तरी चालतील, नसले तरी चालतील, अशी यांची यांचा पक्ष आहे.